विजयाची कधी संबंध नाही दिंडी यस नाव आहे भावेश पवार ज्याला म्हटलं जातं प्राऊड ऑफ भिवंडी आणि नक्कीच प्राऊड ऑफ भिवंडी का म्हटलं जातं त्यांनी उत्तर मात्र येत्या काही काळामध्ये दिलेत ज्याचा क्रिकेट साता समुद्र पार ज्याने नेला गेलाय तोच भावेश पवार आपल्या भिवंडीला लाभलेला हा खरा हिरो आणि आपल्या भिवंडीचं नाव लौकिक करण्यासाठी सज्ज झालाय तर बोलूयात पुन्हा एकदा मॅच मध्ये यावेळेस हलक्या गतीने चेंडूवरती प्रहार केला होता एकदा अंकित केली जाईल आणि एका दावेवर समाधान मानावं लागतं एका दावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फडकत जाऊन पोहोचली ती तब्बल 27 आकड्यावरती माफ करा 3 चेंडूंचा खेळ झालाय 27 धावसंख्या मात्र फळकावर लागली गेली रजा जसा प्रकारे गोलंदाजीवरती आला त्यानंतर मात्र रनांच्या गतीला कुठेतरी रजाने मात्र ओढ दिली गेली कारण की येत्या 3 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केला त्या 3 नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळते रजाच्या विरोधात यावेळेस सुरेख चेंडू होता पंचांचा इशारा येतोय काय निर्धाव चेंडू येईल इशारा नक्कीच चढ म्हटलं होतं ना की रजाने मात्र कमबॅक करण्याचे इशारे स्पष्ट केले गेले ते दादू पाटील संघाच्या विरोधामध्ये पूर्णपणे चांगली गोलंदाजी केली येत्या 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या ते 3 पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा रजा सज्ज यावेळेस प्रहार केला जातोय धावसंख्या मात्र या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात 1 मिळेल आणि एका धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली चेंडूंचा खेळ झालाय तो 5 या इनिंग मधला शेवटचा चेंडू फलंदाज सज्ज होतोय तो त्याच्या बॅटमधून एक देखणा स्ट्रोक मिळाला होता प्रदीप हाच प्रदीप मात्र सज्ज होते फलंदाजीवरती काय करेल या शेवटच्या चेंडूवरती डबल सिंगल की मोठा फटक्यासाठी जाईल बघूयात रजाच्या विरोधामध्ये कुठचा फटका हा पाडतोय नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कर्णधार यावेळी चेंडूवरती प्रहार केला होता फटका मात्र फसलाय चेंडू हवेमध्ये आहे झेल होती की काय बघायचे आणि दरम्यान यस अचूकरित्या चेंडूला कलेक्ट केला जाते 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र फडकावर जोडली गेली ती तब्बल 28 या आकड्यावरती 18 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय त्यापूर्वी वळूया टॉस बॉक्स मध्ये जिथे दोन्ही संघांचे कर्णधार यस महापोली संघ आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल ते हिवाळी संघ दोन्ही संघांचे कर्णधार विनंती आहे तन्मय स्पोर्ट्स महापोली आणि हिवाळी संघांबद्दल टॉस आपल्याला तर नक्कीच हॅलो हॅलो दरम्यान अच्छे प्रमुख पाहुणे मनोजी पवार आपल्याला या टॉसच्या नाणेफेकीचा कौल यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय त्या हिवाळी संघाकडनं कर्णधार ज्याने मागच्याच मॅच मधला हिरो ठरला होता 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेचून आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवलं गेले एका बाजूला साईराज स्पोर्ट्स कोशिंबे आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी वसंत बाबू शेलार कॉलिंग आले साईराज आणि वसंत बाबू शेलार असं नाणेफेक पडलंय धन्यवाद तुमचं यस हॅलो हॅलो तळूयात हिवाळी संघाच्या कर्णधाराकडे प्रथम नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलाय चांगली मॅच मागची खेळली होती तुम्ही चांगली फलंदाजी तू सुद्धा तुझ्या बॅट मधनं पाहायला मिळाली आता मात्र काय असेल समीकरण मागच्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्या विसरून पुन्हा एकदा कशा प्रकारे तुम्ही मैदानामध्ये उतरणार आहे नक्कीच प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून तुम्ही काय निवडाल नक्कीच क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत तुम्ही फलंदाजीच्या समोरच्या संघाला रोखायचा प्रयत्न कराल कमीत कमी धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न करू ओके धन्यवाद त्यानंतर वळूयात तन्मय स्पोर्ट्स महापोली संघाच्या कर्णधाराकडे प्रथम नाणेफेकीचा कौल हरलात या समाजच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं हिवाळी संघाची फलंदाजी कशा प्रकारे झाले काय स्ट्रॅटेजी असेल मैदानामध्ये उतरताना कशा प्रकारे तुम्ही उतराल स्ट्रॅटेजी काय नाही जसा खेळ आम्ही दाखवू समोरच्या संघाला आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू नक्कीच जर विचार केला गेला तर असे कोणते फलंदाज असतील कारण की आता मात्र जसे जसे तुम्ही एक एक पायरी पुढे चालता या चषक पर्यंत एक एक पायरी पुढे येता तसा तसा तुम्हाला चॅलेंज मोठा वाढत जातोय हा चॅलेंज मोठा जसा होत जातो तसा तुम्हाला परफॉर्मन्स सुद्धा वाढवावा लागतोय तर कोणते फलंदाज असतील ज्याच्याकडे महापोलीस संघाचा पूर्णपणे आधारस्तंभ असेल आणि या सार्थक ठरतील आमची जास्त अपेक्षा नितीन पंडित आणि संदेश दोघां फलंदाजर आहे त्यांच्यावर जास्त अपेक्षा ते जर खेळतात तेव्हा आमचा संघ नेहमीच जिंकतो नक्कीच तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट बोलतोय हे होते मापोली संघाचे कर्णधार आणि हे होते हिवाळी संघाचे कर्णधार हॅलो ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स
धन्यवाद मोहनीच विनंती है महापौर टीम आणि 18 चेंडू आणि आता टोटल लावायचे महापौर टीमला अंक तालिकेमध्ये 29 धावा 28 धावा जमा झालेत 29 धावेचं लक्ष्य आणि दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत फैजल आणि तैफूर दोन फलंदाज दाखल झालेत 29 धावेचं लक्ष्य प्रति षटकामागे विचार केला तर जवळपास दोन षटके 10 धावेसाठी आणि एक षटक 9 धावेसाठी पडवावं लागणार आहे परंतु गोलंदाजी या दोन संघांमध्ये अनेक वेळा पाहिलंय खुशीच्या लढती पाहायला मिळाल्यात आणि ते दोन संघ आमने सामने आहेत यावेळी पाहतोय आपण आई गावदेवी दादूचा पाडा विपक्ष स्टार इलेव्हन मापोली ही लढत करार अर्थाने रंगतदार पाहायला मिळेल गोलंदाजी थोडीशी ऍव्हरेज राहिली आहे ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे आपण पाहिलं तर आई गावदेवी दादूचा पाडा संघाकडे 19 धाव्यांचा टोटल ठेवण्यात आले आहे परंतु हा मुख्य गोलंदाज आहे याला विकेट मिळवणं आवश्यक आहे या सामन्यामध्ये दोन विकेट मिळवायचे आहेत यावेळेला किरण याला तर मात्र प्रेशर राहील इथे मुख्य प्रमुख गोलंदाज आपण पाहतोय किरण आणि या संघांच्या अनेक वेळा लढती अतिशय रोमांचक पाहायला मिळालेत नक्की ज्याप्रमाणे कर्णधाराने सांगितले कुंदे स्पोर्ट्स कुंदे येथे मात दिली आहे गावदेवी दादूचा पाडा संघाने स्टार इलेव्हन मापोली संघाविरुद्ध खेळताना आणि इथे पाहतोय लढत पुनंदा लागली आहे पुनंदा संधी क्रिकेट संधी देणारा खेळ आणि विचार केला तर एका धावेने अंक तालिकेला सुरुवात केली आहे कालच्या दिवसामध्ये पराभव मिळवला मात्र आजच्या दिवसामध्ये नक्कीच प्रयत्न सुरू आहे विजयाचा इथे विचार केला तर गोलंदाजी करतोय किरण आणि फलंदाजी मध्ये आपण पाहू शकता दोन फलंदाज एका बाजूने फैजल आहे तैपूर आहे नॉस्टॅकर यांकडे हा स्ट्रेट झाला इथे कसरत करावी लागणार आहे शेवटच्या क्षणाला इथे चूक घडली आहे नितेश भोईर याच्याकडून आणि चेंडू सीमा पार चौकार या चार धावा झालेत मापोली टीमच्या जिथे वाटत होतं क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूवरती मात्र शेवटच्या क्षणाला घेतलेलं वळण मात्र चार धावा अंक तालिकेमध्ये ऍड केल्या जाते त्या फलकावरती अंक 5 इथे चांगला पटका आहे इथे देखील चार धावा बॅक टू बॅक बाउंड्री टीम मापोली साठी सत्वाची माझी आई माऊली ठेवते गावाला सुखान माझे गाव देवी गो आईची काले पालुकी गो ताटर आणि अंक तालिकेमध्ये 9 धावा या वेळेला दादूचा पाडा संघासाठी शुभेच्छा आलेत रोहिताजी मांजरेकर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत बेस्ट ऑफ लक दिलाय आणि अनेक वेळा पाहतो अनेक खेळाडूंच्या माध्यमातून शुभेच्छा येत असतात या संघाला आणि कारण की या संघाचं वैशिष्ट्य अनेक वेळा सांगितलंय या वेळेला मी देखील सांगतो कुस्तीमध्ये होता हा संघ आणि या वर्षीच पदार्पण केलंय या खेळामध्ये आणि दमदार प्रवेश केलाय त्यांनी या स्पर्धेच्या युगामध्ये क्रिकेटमध्ये आणि तिथे आपलं अस्तित्व चांगलं बनवलंय आणि खऱ्या अर्थाने एक चांगली ओळख बनवली या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये जिथे आपण पाहतोय आई गावदेवी दादूचा पाडा संघ आणि वेळोवेळी हे दोन संघ अतिशय चांगलं प्रदर्शन करत असतात या असोसिएशनचा विचार केला तर अद्याप जेवढ्या मी टुर्नामेंट मध्ये आहे तिथे नक्कीच आघाडीचे दोन संघ राहिलेत स्टार इलेव्हन मापोली असेल आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा असेल अनगाव बी असेल त्यानंतर श्रावणी इलेव्हन पिळंजे असे काही संघ आहेत खऱ्या अर्थाने जे वारंवार अंतिम लढतीमध्ये पाहायला मिळतात आणि इथे देखील ही लढत पाहायला मिळते महत्वाची लढत करू शकते धावा धाव फलकावरती 10 10 धावा आहेत
इथून विकेट मिळवायचा आहे तर मात्र रोक लागू शकतो फलंदाजी मध्ये. थोडीशी लेन पुढे टेपावी लागणार आहे गोलंदाजाला. थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू लेन शॉर्ट पडते, तिथे मात्र आक्रमण चढवते फलंदाज. हवे मध्ये चेंडू यावेळेला तारामंडळ मध्ये सात हवेसाठी. आपलं कॉन्टॅक्ट जबर, तुला नाही खबर कधी काळी ढगात जाशायच्या वार्ता करून चिपून राश. आपलं कॉन्टॅक्ट जबर, तुला नाही खबर कधी काळी ढगात जाशील. लढायच्या वार्ता करून खो तू फोटो चिपून राशील. तोसांच्या मनातला दिलदार राजा मी पावर दमदार राहील. धन्यवाद. या साधवा आता मात्र कठीण बनवले तावा रुग्ण फलंदाजी तून चांगली फलंदाजी. फैजल वेल बॅटिंग पुन्हा बॅक टू बॅक दुसरा लेफ्ट हिट अवे मध्ये आहे. हरेश जेल काली पहिल्या गड्याचं पतन. धन्यवाद ग्रुप ग्राम पंचायत सदस्य पुंडा सन्माननीय श्री अजितजी जाधव साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. मी प्रथमतः या स्पर्धेमध्ये साईरा स्पोर्ट्स कुशिंबे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करीत आहे सन्माननीय श्री जाधव साहेब. आणि विनंती करत आहे की व्यासपीठावरती पण आपण विराज म्हणवायचे. स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अंक तालिकेमध्ये बघा अंक 16 इथे गाड्याचं पतन झालंय. शेवटच्या चेंडूवरती सफलता लागली आहे परंतु इथून विचार केला तर 12 चेंडू आणि 13 धावा आता मात्र वाचवायचे आहेत. 12 चेंडू 13 धावा कठीण म्हणलंय. या वेळेला एकटे पडलाय खऱ्या अर्थानं गोलंदाज. तिथे आक्रमण चढवलं आणि अगर आपको ये लगता है कि आप बिलकुल अकेले तो आप सबसे पहिले आसमान में देखो आणि पूर्ण ब्रह्मांड आपल्याला तिथून दिसणार आहे वरती बघितल्यानंतर. इथे पहिल्या चेंडूवरती संधी होती बघा या सरला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. तदनंतर इथे बाद करार केलाय फलंदाजाला इस्त्रेक्षकाने शेवटी चूक सुधारली. धन्यवाद डीजे अक्की आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाजसाठी ही बॅट आहे जी स्पॉन्सर करण्यात आली आहे. असे स्पॉन्सर अजितजी जाधव उपस्थित झाले आहेत या स्पर्धेसाठी. त्यांची देखील उपस्थिती नक्कीच आम्हाला आवश्यक होती आणि ते उपस्थित झाले. मी आभार मानेल त्यांचं. नक्कीच मी म्हणलं होतं अगर आपको यह लगता है कि आप बिल्कुल अकेले तो बस सबसे पहले आकाश की तरफ देखिए. पूरा ब्रह्मांड आपके साथ देने के लिए तैयार है मगर इसके लिए आपको जरूरत सिर्फ मेहनत करने की है. इथे मेहनत करावी लागणार आहे आणि मेहनत जर प्रामाणिक केली ना तर यश देखील प्रामाणिकपणे मिळेल आपल्याला. यशाला पर्याय नाही उरणार. आपल्याला इथे बघायचंय मेहनत कशा प्रकारे करणार दादूचा पाडा संघ. कारण की आता विचार केला तर अंक तालिकेमध्ये 16 धावा आहेत. 13 धावा वाचवायचे पहिल्या चेंडूवरती. अर्थात विकेट मिळाला मारूप केलाय न्यू बॅट्समन नॉस्टॅक एंट्री तैफूर आहे. प्रदीप गोलंदाजी करतोय. हा चेंडू आडव्या बॅट इथे संधी आहे आणि हा विकेट टीम मापोलीला झटका. नक्कीच ज्या वेळेला विकेट मिळतोय बघा दुसरा विकेट आहे. पहिली बार की सफलता हमारी किस्मत पर निर्भर हो सकती है लेकिन बार बार की सफलता तो सिर्फ हमारी कड़ी मेहनत और लगन के परिणाम
आणि इथे बघा परिणाम काय भेटलाय, इथे विकेट मिळालाय, इथे मेहनत केली आहे खऱ्या अर्थाने फलंदाजांनी, आणि गोलंदाजांनी मेहनत केली आहे आणि फलंदाज अपयशी ठरलेत. सलग तिसरा विकेट आहे आमच्या स्कोरवर, आम्हाला कळतो की 16 अंकावरती सलग तिसरा विकेट आहे. मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट मिळाला, या दोन चेंडूवरती विकेट मिळतात आणि आता मात्र सामना बनवला जातोय गोलंदाजाच्या बाजूने टीम दादूचा पाडा संघासाठी. प्रदीप गोलंदाजी करतोय, हॅट्रिकची संधी निर्माण झाली या गोलंदाजासाठी. दिशांत पुढे आहे, या वेळेला पायाचं एक एक धाव वाचवायची आहे आणि शॉर्ट मिड विकेटला हा क्षेत्ररक्षक तैनात केलाय. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुरू आहे, आपण पाहतोय या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. निलेश भुईर आपण पाहू शकता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि 17 धावांवरती स्कोर कार्ड पोहोचलाय तैपूर. याचा एक विकेट पूर्णपणे बॅकफुट वर असेल टीम विचार केला तर स्टार इलेव्हन मापुली. हा विकेट महत्वाचा आहे, आता मात्र ज्याप्रमाणे बाद केलंय विचार केला तर तीन फलंदाजांना, इथून हा विकेट महत्वाचा आहे मापुलीसाठी आणि दादूचा पाडा संघासाठी देखील. हा चेंडू चांगल्या प्रकारे पाहतो, या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण या छोट्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र धावा बघायची किती मिळणार, दोन धावा इथे मिळतात आणि अंक तालिका पुढे दोन धावीने 19 अंकावरती नक्कीच टोटल ठेवण्यात आले 29 धावा विजयासाठी आणि ते 19 अंक गाठला जातो. अर्थात 10 धावा येणारे चेंडू शिल्लक आहेत, विचार केला तर 8 चेंडू 10 धावा, इथून दोन निर्धाव चेंडू सामन्यामध्ये रंगत राहील. इथे धमक दाखवावी लागणार आहे दादूच्या पाडा संघाला, ते बघावी लागणार आहे गोलंदाजी प्रदीप याची. फलंदाजी चांगली करतोय तैपूर, या फलंदाजी करायला या सामन्यामध्ये आवश्यकता आहे. इथे विकेट महत्वाचं आहे, इथून एक विकेट लूज झाला तर प्रेशरलाइज होऊ शकतो टीम मापोली. चांगला चेंडू होता मात्र या वेळेला पंच वळलेत अभांतर चेंडूची, इथे मात्र सांगता करतोय गोलंदाज आणि अभांतर चेंडू आता मात्र अंतर निर्माण करते या सामन्यामध्ये. विजय आणि पराभव यामधील अंतर विचार केला तर पराभवाचं अंतर कमी करतील, विजयाचं अंतर दूर करतील या वेळेला. यावेळेला विचार केला तर धावा शिल्लक राहतील 9, चेंडू शिल्लक राहतील 8 चेंडू 9 धावा, 9 धावा आणि 8 चेंडू आहेत. गोलंदाजी प्रदीप करतोय पुण्यांदा त्याच दिशेने, मात्र हा चेंडू गरंगळत चाललाय नक्कीच निर्धारित क्षेत्राच्या दिशेने एकच धाव या वेळेला. निर्धारित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळाले आणि एका धावेच्या मदतीने अंक तालिका या वेळेला बघू शकता आपण. 21 रन 21 धावा 8 धावा येणं बाकी आहेत या सामन्यामध्ये. चेंडू शिल्लक आहेत विचार केला तर 7 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता 8 चेंडू 7 धावा आणि इथे मात्र तैपूरला थांबायचं आहे आणि प्रदीप याला विकेट मिळवायचा आहे. ही जुगलबंदी सुरू आहे गोलंदाज आणि फलंदाजामधली, मात्र शेवटी या जुगलबंदीमध्ये जिंकणार कोण राहणार असरदार पाहूया मैदानावरती. आ बिमर चेंडू या क्षणाला खऱ्या अर्थानं मारक ठरतोय, इथे धावा मिळते 1+1 चेंडू शिल्लक राहणार या षटकातील एक आणि पुन्हा संधी मिळणार फलंदाजाला फ्री हिट ची. आता मात्र हिट अगोदरच होता फलंदाज, इथे ही फ्री हिट बघा. इथे मात्र आता संधी चांगली आहे, फलकावरती अंक वाढला जातोय, इथे चांगली धावसंख्या उभारली जाते दुसऱ्या षटकाच्या अंताच्या मागे. इथे खराब चेंडू हाताला लागलाय आणि तिथे 23 धावा फलकावरती 6 धावा, हा चेंडू निर्धाव टाकावा लागणार आहे गोलंदाज प्रदीप याला. निर्धाव चेंडूची सांगता करावी लागणार आहे तैपुऱ्याच्या विरोधात. हा चेंडू फुल्लर लेनचा नक्कीच मात्र बिमर घोषित केला, ज्याप्रमाणे उंची जास्त होती आणि एक बिमर चेंडू हाताळला अर्थात प्रदीप याला वॉर्निंग देखील आली आहे पंचांची. दुसरा बिमर चेंडू अर्थात गोलंदाज अर्थात इथे आता गोलंदाजी करू शकत नाहीये. हा चेंडू देखील अभांतर हाताळलाय गोलंदाजाने, खराब कामगिरी पाहायला मिळते शेवटच्या क्षणाला प्रदीप याच्या माध्यमातून. अंक तालिकेमध्ये एक अंक वाढला जातोय, 24 धावा धावफलकावरती आहेत आणि तिथे चांगली कामगिरी करायची आवश्यकता होती. तिथे मात्र बघा या चुका मागड्या पडतात, छोट्या मोठ्या चुका. इथे चांगला सामना पाहायला मिळत होता, रंगतदार सामना पाहायला मिळत होता, मात्र वेळेला क्षणाला तिथे चूक केली आहे आणि आता मात्र चुकीचं भुगतान करायचंय.
दीपेश येतोय यावेळेला पाहतोय आपण गोलंदाजी मध्ये, कारण की दोन विमर चेंडू आणि तिथे मात्र गोलंदाज गोलंदाजी हाताळू शकत नाहीये. आणि इथे देखील ते चित्र पाहायला मिळतं, यावेळेला प्रदीप गोलंदाजी करू शकत नाहीये कारण की दोन विमर चेंडू हाताळले गेले त्या षटकामध्ये. आणि अजून देखील बराचसा सामना बाकी आहे, जिथे विजयासाठी अजून पाच धावा येणं बाकी आहेत. दीपेश गोलंदाजी करतोय, एकच चेंडू हाताळायचा आहे, तिथे मात्र फ्री हिट आहे गोलंदाजाला, संधी आहे मोठा स्टोक कन्वर्ट करण्याची. तैपुर्याला बघूया काय करेल दीपेशच्या विरोधामध्ये. हा चेंडू विजयी स्टोक आलेला दिसतो स्टार इलेव्हन साठी. हा विजयी फटका षटकार. त्या राजधानीवरती भगवान निशाण आहे, भगवान निशाण आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे.